सामन्याला सुरुवात होते मकरान गोलंदाजी करतोय तो मंदार साठी ऑफ ब्रेक गोलंदाजी करणारा मकरान पहिला चेंडू चांगला चेंडू मंदार यांनी चेंडू ऑफ साइडला फ्लिक केलेला आहे आणि एक धाव मिळालेली आहे हार्दिक यांचंही आगमन झालं हार्दिकचं आम्ही स्वागत करतोय मकरन पहिल्या षटकाचा दुसरा चेंडू स्वेअर मारा वाईड थोड़ा पुन्हा एकदा तीन जणांच्या क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे हा चौकार मिळालेला आहे काहीच गचाळ क्षेत्ररक्षण बॅकअप पहिल्या क्षेत्ररक्षणाच्या त्याच्यातून सुटला दुसऱ्या तर तिसऱ्याने त्याचा प्रयत्न केला आणि चौकार गेलेला आहे धावा झाल्या त्या सहा दोन चेंडू सहा धावा एक धाव पाच चेंडू पहिल्या षटकात झाले आठ धावा झालेले आहेत चांगला फटका मारेल बघूया हा एक धाव तर घेतलेले बघूया दुसरी धाव घेतोय का दोन धावा घेतलेले आहेत काहीच गचाळ क्षेत्ररक्षण तिसरी धाव घेतलेली आहे तीन धावा घेतलेला आहे षटक संपलेला आहे धावा झाल्या त्या अकरा षटक चांगला पडत असताना त्यांना क्षेत्ररक्षण साथ मिळालेली आहे आणि बंड्या यांचं व्यासपीठावर आगमन झालंय बंड्या यांचं आम्ही स्वागत करतोय दुसरं षटक घेऊन येतो गौरव सचिन केलं असेल त्याला
पहिला चेंडू तो ही स्वयर मारा वाइड। आजच्या दिवसात समदेव सारे सगळ्यांचे स्वयर मारा जास्त पडतायत। पुन्हा एकदा स्वयर मारा वाइड। अतिशय चांगला फटका मारलेला एक धाव तर मिळालेले बघूया। चेंडू आणायचा आहे लाईन मध्ये, तिथून चेंडू द्यायचा आहे। एक डिक्लेअर झोन मध्ये एक धावा। अतिशय चांगला फटका बरा उंच मारलेला फटका बघूया। झेल कोण घेतोय का? झेल तीन क्षेत्राच्या मध्ये पडलेला एक धाव दुसरी धावी घेतलेली आहे। धाव झाल्यात त्या 17। दुसऱ्या षटकात दुसऱ्या षटकात चेंडू झालेत ते 2 3 चेंडू माफ करा। चांगला फटका अतिशय सुंदर फटका मारलेला आहे। कधी कधी खेळपट्टीचा फायदा हा क्षेत्ररक्षण मिळतो तर कधी कधी त्याचा क्षेत्ररक्षण मिळत नाही आणि हा फायदा मिळालेला आहे आणि 2 धावा मिळालेल्या आहेत। चांगला क्षेत्र एक धाव देणार 2 धावा घेतलेल्या आहेत। धावून 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत। वाईट आपल्या एक डिक्लेअर झोन मध्ये गेले एक धाव। दोन षटक जपल्या धावा झाल्यात त्या 23। पहिल्या षटकात 11 दुसऱ्या षटकात 12। थोडं स्वयर मारा वाईडच्या रूपाने आणि थोडं क्षेत्ररक्षणामध्ये चुकांच्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे धावसंख्या उभारली आहे ती गावंदनी संघाने आणि एकही बळी बाद झाले मंदार आणि मंदाराणी जय। आता गोलंदाज तो निर्मित त्यानंतर सामना चेतक वाघोली वर्सेस यानंतरचा होणार सामना चेतक वाघोली वर्सेस श्री गणेश वाळुंज त्यानंतर होणार सामना उमादेव इलेव्हन वर्सेस दुर्गामाता गास। सरळ सांगणार एक वर्ष बँड पुढच्या वर्षी जर टुर्नामेंट झाल्या तर उमादेवी इलेव्हन इकडे खेळणार नाही पुढच्या वर्षी एक वर्षासाठी
चौकार। जय ने पुरेपूर फायदा उठवलेला आहे फुलटॉसचा। पाच आणि नाही मला वाटतं झाडाला लागलेला आहे, झाडाला लागल्यानंतर रनआउट आहे फक्त बात नाही आपलं कॅच नाहीये। दोन धावा काढलेल्या धावून बॉल पंचाने नऊ दिलेले आहेत आणि दोन धावा धावून म्हणजे अशा तीन धावा त्यांना मिळालेल्या आहेत। चांगला फटका मारलेला आहे मला वाटते हा षटकार की चौकार सांगायचा आहे। लाईनमॅनने चौका राणेभटला मेसेज पाठवलाय। यानंतरचा सामना होणार आहे चेतक वाघोली वर्सेस श्री गणेश वाळून, त्यानंतर सामना होणार आहे तो राणेभट संघाविरुद्ध श्री गणेश कोपराट। दोन्ही संघाच्या कडाने कॉमेंट्री बॉक्सचे संपर्क साधायचा आहे। अतिशय चांगला फटका मला जय इन फॉर्म मध्ये आहे बघूया। आणि हा षटका तीन षटक संपलेलं आहे। ड्रिंक्स ब्रेक लवकरच ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा आहे।
खेलाडू जमले अनेक, क्रिकेट खेलू चला पाहू चला खेलाडू जमले अनेक। ए बोलिंज गावे भरलाया विकास पाटील चषक, बोलिंज गावे भरलाया विकास पाटील चषक। राणेभट संघ आणि श्री गणेश कोपराड दोन्ही संघांनी लवकर यायचं आहे, एक सामना कॅन्सलमुळे तुमचा सामना वेळेतच होणार आहे। यूट्यूबवरून घरून बघत असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या मैदानाकडे यायचं आहे। धावा झाल्यात त्या 44, 3 षटकं झालेली आहेत आणि सलामीची जोडी खेळत आहेत। मंदार आणि जय जय खेळतोय। अठ्ठावीस धावर खेळतो तो जय, एक षटकार आणि दोन चौकाराच्या सहाय्याने 11 बॉल 28। बघूया त्यांना ऋतिकचा रेकॉर्ड तोडण्याची संधी आहे, अर्धशतक। ऋतिकने 53 धावा केल्या होत्या, अजून दोन षटक बाकी आहेत। जयला किती चेंडू खेळायला म्हटलं, त्याचा जय किती फायदा घेतो ते बघूया। ड्रिंक स्पेक न सामन्यात सुरुवात होते आणि गोलांसाठी आले ते मकरंद। स्वायर मारा वाईड, मंदार काहीसा शफल होतो, त्याचा गोलंदाजा पर्यंत जाऊन गोलंदाज चेंडू आउटसाइड लढकताना चेंडू वाईड होतोय। एक डाव आणि तिथे कोण लाईन मध्ये असेल त्याने चेंडू द्यायचा आहे पंचाकडे, दुसरा चेंडू जे त्याने सामन्याला सुरुवात करायची आहे। जयला स्ट्राईक मिळाला, बघूया जय किती धावा काढतोय। शेवटचे 11 चेंडू बाकी आहेत, त्यांना अर्धशतकाला 22 धावांची गरज। चांगला फटका मारलेला जय यांनी, एक धाव तर घेतो बघा, दुसरी धाव घेतोय का बघा मंदार यांनी, दुसऱ्या धावाचे प्रयत्न करतोय मला वाटते, पण एकच धाव मिळेल। धाव झाल्यात त्या 47, चौथ्या षटकातले दोन चेंडू झालेले आहेत।
हो चांगला चेंडू, चेंडू निर्धाव जातोय, 22 रूपाने एक धाव मिळते आहे, स्ट्राइक चेंज होते, पुन्हा स्ट्राइक होते जयकडे। श्री गणेश बोळींस आयोजित क्रिकेट विकास स्मृती चषक 2023 वर्ष दुसरे, मागच्या वर्षी अंतिम फेरीत पोहोचले दोन संघ, चेतक वाघोली व श्री गुरुदत्त पडई, त्यामध्ये चेतक वाघोली संघाने विजेतेपद मिळवलं होतं। यानंतर सामना मागील विजेता वर्सेस श्री गणेश वाळुंज, चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर पायाला लागतोय आणि लेग बायच्या रूपाने एक धावा मिळते आहे, धावा झाल्या त्या 49 माफ करा। काहीचा चांगला षटक पडतोय, मकरंद यांचा पहिल्या षटकापेक्षा अतिशय चांगला षटक पडतोय, निलेश श्री गणेश वाहून संघाचे कर्णधार यांचं आगमन झालेलं आहे, तसेच आमचे उदय पाटील यांचंही आगमन झालेलं आहे। एक धाव 22 की बॅट नाही लागलाय, 22 धन्यवाद पंच, धावा झाल्या त्या 50, गावंदरी संघाने 50 धावांचं लक्ष गाठलेलं आहे, एक षटक अजून बाकी आहे, शेवटी किती धावा वाढवते ते बघूया। महेश सर यांचं आगमन झालेलं आहे, शेवटचं षटक घेऊन येतो तर निखिल, एकही बळी अजून मिळवता आलेलं नाही आहे मांडपे संघांना, चांगली धावसंख्या उभारत आहे ते। पुन्हा एकदा आयोजकांना यांना विनंती आहे की तिथे आपले बॉर्डर लाईनचं हे पडलेलं आहे त्या साईडला, त्याच्यावर लक्ष कॉन्सन्ट्रेशन करायचं लेग साईडला। एक तो लाईनमन बसला, त्याने सावलीत बसावे, तो उन्हात बसला, त्याने सावलीत बस, सावलीत तुला त्रास होईल बाबू, सावलीमध्ये बस, पडद्याच्या मागे सावली आहे बघ तिकडे बस झाडाखाली, हा उन्हात बसू नकोस। दुसरा चेंडू घेऊन येतो निखिल, अतिशय चांगला फटका मारेल बघूया, एक षटकार जातो की दोन बाद होतो आणि हा झेलबाद झालेला आहे, जय बाद झालेला आहे, दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतले। चेतक वाघोली संघाचे दुवादार माजी फलंदाज तुषार यांचं आगमन झालेलं आहे, आता माजी करतो माजी चेतक विन माजी, श्री गणेश वाळुंज, ए हर्षद हर्षद निखिल, तिसरा चेंडू अतिशय चांगला चेंडू मारलेला आहे रोहित यांनी, एक धाव घेतलेली आहे आणि दोन धावा घेतलेल्या आहेत, चौका हार्दिक
चेंडू झाले, तीन चेंडू बाकी आहेत, चांगली धावसंख्या उभारत आहेत. सुभाष उर्फ संदीप यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही व्यासपीठावर स्वागत करतो. त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. नो बॉल, पंच लेग अंपायर यांनी नो बॉल दिलेला आहे. बीमर पुन्हा एकदा रोहितने त्याचा फायदा उचललेला आहे. मला वाटतं हा चौका. लाईन मध्ये चेंडू लवकर द्यायचा आहे. पंचाकडे चेंडू येतो, पंचाने सामना चालू करत आहे. शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत, धाव झाल्या त्या. 64 धाव झाले आहेत. पुन्हा एकदा नो बॉल दिलेला आहे पंच लेग अंपायरने, आणि त्याला षटक टाकताना का दोन पडलेले आणि मला वाटते चौका. धावा झाल्या त्या 69. शेवटचे दोन चेंडू टाकायचे आहेत. गोलंदाजी चेन करण्यात आलेली आहे. धवल वाईड धाव झाला त्या 70. डेड बॉल, सॉरी डेड बॉल वाईड नाही ना, म्हणजे बॉल काउंट ना. ओके नो नो ओके ओके काहीच नाही. ओके ओके चौका. पुन्हा एकदा मला वाटतं हा चौकार जातो बघूया. आणि चौकार धावा झाल्याचं 77, जिंकण्यासाठी 78 धावांचं लक्ष. Thank you, DJ Master. हल छिक छिक थँक्यू. चला सूरज जाधव, चला आपण यायचंय. स्कोर सूरज जाधव.
तर प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 5 षटकांमध्ये गावधनी संघानं धावपळकावरती 77 धावा लावल्या, जिंकण्याकरिता 78 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय. एकंदरीत 78 धावांचा पाठलाग करण्याकरिता मानपेचा संघ मैदानामध्ये उतरणार आहे. यानंतर पुढील लढत जी आपण खेळवणार आहोत, अर्थातच एका बाजूला असणारे चेतक वाघोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये मात्र पाहायला मिळणार आहे श्री गणेश वाळुंजे, अशा प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. वाघोली संघाचे कर्णधार आपण हर्षद नाईक यांच्याकडे संपर्क करायचा आहे. चेतक वाघोली संघाचे कर्णधार टॉसबॉक्समध्ये यायचंय, हर्षद नाईक यांच्याकडे संपर्क करायचा आहे. आपण पाहता अनुभवताय श्री गणेश मित्र मंडळ बोईन्स क्रिकेट क्लब आयोजित विकास स्मृती चषक 2023 हा रणसंग्राम, या रणसंग्रामादरम्यान आपल्याला पाहायला मिळतो आहे एक दर्जेदार क्रिकेटचा महोत्सव. अर्थातच श्री गणेशाय नम असं म्हणत बोईन्स गावात भरला आहे क्रिकेटचा सोहळा, 12 गावातून संघ झाले आहेत गोळा. सोहळा आहे हा विकास काकाच्या स्मृतीचा, त्यांच्यासोबत खेळलेल्या सामन्यांच्या आठवणींचा. क्रिकेट खेळण्यात ऑलराऊंडर होता तो, तेवढाच दिलाचा माणूस होता तो. बोईन्स गावाला क्रिकेट विकास काकांनी दाखवलं, आम्हा सर्वांना बाट धरायला त्यांनी शिकवलं. क्रिकेट आणि विकास काका म्हणजे बाजू दोन नाण्याच्या, क्रिकेट म्हणजे होता सर्वस्व होत त्याच्या जगण्याचा. बोईन्सचा विकास म्हणजे तो क्रिकेटर अशी त्यांची ख्याती. क्रिकेट खेळताना त्यांनी निर्माण केली खूपच नवीन नाती. बोळींचा क्रिकेट संघ आहे विकास काकांच्या नावानं, प्रत्येक खेळाडू खेळताना त्यांचे स्मरण करतो नेमानं. अशा या विकास काकांच्या स्मरणार्थ जमतील जेव्हा सगळे या बोईन्स गावाचे, तेव्हा एक रूपच असेल वेगळे. क्या बात आहे, अप्रतिम यावेळेस मात्र काव्य जे आपल्याला पाहायला मिळतंय सौभाग्यवती हर्षदजी नाईक यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं एक स्मृतींना उजाळा देण्याचं काम या ताईंनी केलंय, त्यांच्या देखील लेखणीला सलाम असणारे या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. फलंदाजी करण्याकरता दोन फलंदाज, मांडपे आपला अतिरिक्त खेळाडू नाहीये पहा, त्यामुळे आम्हाला नावं सांगताना खूप अडचण होते. मांडपे स्ट्रायकरांकडे फलंदाज सज्ज होत असतात, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कल्पेश पहिला चेंडू हाताळण्याकरिता लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स. यावेळेस मात्र पहिला चेंडू बॅकफुटर जाऊन कट करण्याचा प्रयत्न, केवळ एकेरी धावेकरिता रूपांतरित केलाय. मांडपे संघाचा हा खेळाडू अर्थातच निखिल आणि गौरव या गाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता मात्र दाखल होताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती पुनश्च एकदा गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होतो आहे कल्पेश. लेफ्ट आर्म अराउंड द विकेटचा मारा, यावेळेस बॅटची काडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. ट्रू स्पोर्ट्समनशिप दाखवली आहे गौरवनं, स्वतः यावेळेस मात्र माघारी परतलाय. पंचांना न विचारता अतिशय सुपर खेळाडू वृत्ती दाखवली जाते आहे. एक बाद एक इथं मात्र खेळाडू बॅक टू पेवेलियन. गौरव माघारी परतलाय डायमंड डकचा शिकार होऊन, माघारी परतल्यानंतर इथं मात्र नव्यानं फलंदाज ऋषभ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. 78 धावांचा पाठलाग करत असताना इथून मात्र षटकार चौकारांची परिभाषा जी आहे ती बोलावी लागणार आहे. एकंदरीत जर पाहिलात ना तर मैदानाच्या आतमध्ये 2 ते 3 खेळाडू अतिशय सुखी वाटतायत, कारण त्यांचं क्षेत्ररक्षण करण्याची जी जागा आहे ना ती सुक्या सावलीला आली आहे. लॉंग ऑफवरती असलेला खेळाडू, शॉर्ट मिडविकेट काऊ कॉर्नरकडचा खेळाडू, मिड ऑफवरचा खेळाडू, ते मजेत आहेत, ते आनंदात आहेत. अतिशय दिवसभर जरी सांगितलं क्षेत्ररक्षण करा तरी ते तयार असणार आहेत.
यावेळेस मात्र पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय चेंडू. यष्टीरक्षक देखील थोडासा चकला होता. निर्धाव चेंडूची सांगता होती मैदानाच्या आतमध्ये ऋषभ करीता. पुढच्या मॅचचा इथं मात्र टॉस होताना पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी चेतक वाघोली संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटर जाऊन कट केलाय, बॅकवर्ड पॉइंट रिझन. यावेळेस मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळेल, केवळ धाव मिळेल एक धावपलकावरती दोन धावा होताना पाहायला मिळतात, एक बाद दोन अशी अवस्था मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती कल्पेश सज्ज होत असताना यावेचा फटका इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर कडे खेळाडू नाहीये, त्याचा फायदा मिळेल फलंदाज निखिलला. चेंडू जातोय सीमारेषा पार, विकास स्मृती चषक सौकार. यावेळचा फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आलाय, टिपला जातोय झेल, फलंदाज निखिलचा संपलाय खेळ, विकेटचं पतन. पहिल्या षटकामध्ये नांगी टाकली की काय मांडपे संघानं असं वाटायला लागले. नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी जो निर्णय स्वीकारला क्षेत्ररक्षण करण्याचा तो मात्र कुठेतरी अडचणीमध्ये आणणारा ठरला, कारण पाच षटकांमध्ये तब्बल 77 धावा खर्ची घातल्यानंतर पहिल्या षटकामध्ये दोन फलंदाज त्यांचे माघारी परतले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय. धावपलकावरती धावांचा विचार केला तर 2-6 अशी नाजूक अवस्था 78 धावांचा पाठलाग करत असताना, आता मात्र चार षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि निर्धारित चार षटकांमध्ये तब्बल 72 धावांचा पाठलाग जो इथून करावा लागणार आहे मांडपे संघाला. इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो आहे. गौरवच्या साथीनं आता मात्र जॉईन होतो आहे बॅटर, माफ करा ऋषभच्या साथीनं बॅटर मकरंद मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतो आहे. तर सायकेरेनकडे पुनश्च एकदा ऋषभ, खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न. गोशांकी क्षेत्राकडे चेंडू चालला आहे, पंच अजूनही कळवत नाही आहेत. बॅटमधून धाव आहे त्यामुळं पळून काढावी लागेल अशी खूण मात्र दर्शवली जाते आहे. एक रन्स मात्र येताना पाहायला मिळते. धावपलकावरती एक धाव वाढली जाते, धावपलक जाऊन पोहोचला जाते 7 आकड्यावरती. मकरंद मात्र स्ट्रायकर एनकडे येताना पाहायला मिळतील. फुलटॉस चेंडू उडवलाय डीप मध्ये मिडविकेट कडे, क्षेत्ररक्षक चाललाय लॉंग ऑन कडून. क्षेत्ररक्षण थोडस चुकीचं होतं त्यामुळे दोन धावा घेण्याचा इथं मात्र जो मनसुबा आहे तो पूर्ण होताना पाहायला मिळेल. दुहेरी धावेने धावपलक वाढवला जात आहे, पहिली दुहेरी धाव धावपलकावरती गणली जाते, धावपलक 9 आकड्यावरती. यावेळचा चेंडू जास्त बाहेर हाताळलाय का तर पंच वळतात आमच्याकडे. यस इट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त धावीने इथं मात्र दुहेरी आकड्यामध्ये सांघिक धावपलक 10 आकड्यावरती जाताना पाहायला मिळतंय. एकंदरीत 78 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावांवरती धावपलक आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या मांडपे संघाचं. विपक्षामध्ये आपण जर पाहतोय गावधनी संघ, उशिरानं जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले जात आहेत त्यांच्या माहितीकरिता निर्धारित 12 संघांपैकी आजचा हा चौथा सामना, पाचवा सामना आपला पाहायला मिळतोय जो खेळवला जातोय गावधनी विपक्ष मांडपे या दोन संघादरम्यान. ज्या ठिकाणी 78 धावांचा पाठलाग करतोय मांडपे संघ. यावेळीचा चेंडू मात्र आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. हळवार पद्धतीची गोलंदाजी जी आहे ती फलंदाजांना चकवा देते. या ठिकाणी मात्र आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बॅकफुटर जाऊन यावेळेस मात्र हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक, बॅकवर्ड पॉइंटचा इन ऍक्शन सोडतोय मात्र झेल. जीवदान प्राप्त होईल फलंदाज मकरंदला, सोबत एक धाव देखील मिळेल. या एकेरी धावीने धावपलक वाढवला जाईल, धावपलक पोहोचलं जात आहे 11 आकड्यावरती. थेंबे थेंबे तळे साचे असंच काहीस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुनश्च एकदा यावेळेस मात्र पंच करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट, चेंडू मिड विकेट कडे चाललाय. क्षेत्ररक्षक वेगानं डीप मधून आलाय. पुनश्च एकदा केवळ एक धाव, इक्के दुक्के से इतना सा फरक नाही गिरने वाला फिल्डिंग करने वाली टीम को. या एकेरी दुहेरी धावीने त्यांच्या
मनोबळावरती कोणत्याही प्रकारचा प्रहार होणार नाहीये, आघात होणार नाहीये, कारण त्यांच्याकडे खूप मोठा बँक बॅलन्स आहे, अर्थातच 78 धावांच्या रूपानं. यावेळेस बॅकफुटवर जाऊन चेंडू खेळला आहे हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पाठमोरे चालले चेंडूला, परंतु चेंडू पुन्हा एकदा दिशा बदलतोय. दोन धावा आणखीन एकदा अर्जित होतील. दुहेरी धावीने धावफलक 14 या आकड्यावरती. दोन षटकांचा खेळ इथून मात्र पूर्णत्वास आलाय. दोन षटकानंतर 7 सरासरीनं धावा झाल्यात केवळ 14. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 64-64. चेंडू 64 धावांची आवश्यकता आहे. इथं काहीसा मोठा भीष्म पराक्रमच घडवावा लागणार आहे फलंदाजांना. तो पराक्रम मात्र घडवला जाणार का हा तुम्हा आम्हा सर्वांना पडलेला प्रश्न. मात्र मैदानाच्या आतमध्ये त्याचं उत्तर मिळणार आहे. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्क वरती लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स मंदार. एकेरी धाव पुनश्च एकदा धावपलकावरती वाढते. धावपलकावरती धावा होताना पाहायला मिळतात 15. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा गतीवरती. इथं मात्र बीट केलंय फलंदाजाला. मी सातत्यानं उल्लेख करतोय की या प्रकारचे गोलंदाज आहेत ना, ते मोठ्या फटक्यांमध्ये सहजासहजी फटकेबाजी होऊन देत नाहीत, कारण गतीमध्ये ते फलंदाजांना बीट करत असतात. यावेळेस आणखीन एक डॉट बॉल, क्या बात आहे. यावेळेस पाहिला तर आम बॉलचा उपयोग केला, पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आणला होता, शोधावा लागला फलंदाजाला. काहीसा इथं मात्र संभ्रम अवस्थेमध्ये आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ओहो हो, डॉट बॉलची साखळी निर्माण केली, लगातारचा तिसरा डॉट बॉल, क्या बात आहे. मंदार अप्रतिम गोलंदाजी. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा आपल्या गावधनी संघाकरता होताना पाहायला मिळतोय. इथून मात्र प्रेशर बिल्ड होईल मानपे संघाच्या डोक्यावरती. यावेळेचा फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षकापासून दूर जाईल का तर नाही. जवळजवळ मिठीत आलेला हा चेंडू यावेळेस मात्र धरणीला दान सोडला क्षेत्ररक्षकानं. जीवदान प्राप्त होईल फलंदाज मकरंदला. एक धाव देखील मिळेल. धावपलकावरती एक धाव वाढते. धावपलक जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. आदरणीय सन्मान्य मनीष पाटील यांचं शुभागमन झालंय. मनीष आपले स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. तीन षटकांची समाप्ती. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती जय आलाय गोलंदाजी मार्क वरती. जयचा देखील जय होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजी करत असताना डॉट बॉलची साखळी निर्माण केली आहे गोलंदाजी करणाऱ्या मानपे संघानं. त्यामुळे काय झालं तर गावधणी संघ इथं मात्र धावसंख्येपासून दूर चाललाय. अक्षरशः इथं मात्र केवळ औपचारिकता शिल्लक राहिले की काय ही भीती मात्र निर्माण झाली आहे. यावेळेचा फटका पुन्हा एकदा हवेमध्ये. दोन क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं कॉलिंग खराब, कॉलिंग खराब. मित्रांनो, एक महत्वाची आणि विनंतीची सूचना असणार आहे की झेल टिपत असताना कॉलिंग करणं फार गरजेचं आहे. चांगलं कॉलिंग करा, कारण अनेक दुर्घटना या अशा प्रकारच्या खेळामध्ये घडत असतात. विशेषतः झेल टिपताना दोन खेळाडू एकमेकांना टक्कर देत असतात, त्यामुळं झेलवरती येताना आवाज द्या, जेणेकरून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. यावेळीचा फटका पुनश्च एकदा अलॉंग दी कार्पेट. मिडविकेटवर एक खराब क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव मिळणार आहे. धावपलकावरती एक धाव वाढते. धावपलक जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. जयचा चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत दोन चेंडू त्यांना हाताळले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जयची राहिली आहे. लोअर फुल टॉस यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळला आहे. काऊ कॉर्नर कडे क्षेत्ररक्षक आहे. आज या खेळाडूला आपण इन ऍक्शन सातत्याने पाहतोय. वारंवार फील्ड करत असताना तो आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. रोहित ज्याचं नाव आहे, खऱ्या
अर्थानं कालच्या दिवसामध्ये रोहितचा दिवस नव्हता आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सला बाहेर पडावं लागलं, हे देखील एक नैराश्याची बाब संपूर्ण फॅन्स करता. येस या वेळेस बॅकफुटवर जाऊन कट केलाय केवळ एका धावेकरिता. या एकेरी धावेने तितकासा फरक पडणार नाहीये गावधनी संघाला. 21 धावा धपलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र शेवटचा अखेरचा जर पाहिला तर एका दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावपलकावरती पाहिला तर 21 धावा होताना पाहायला मिळतात. मी बोलून तुला एकच बॉल आहे, पहिला बॉल पण डॉट आलेला. येस येस सर. येस इथून मात्र षटक क्रमांक 4 समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावांचा विचार केला तर 21 धावा. एक षटक 6 चेंडू आणि तब्बल पाहिजेत 57 धावा. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अवघड असं काही नसतं, प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं आहे. कारण एका चेंडूवरती 13 धावा होताना पण आम्ही बघितल्यात, परंतु तेवढी मेहनत त्या खेळाडूला घ्यावी लागते आणि तेवढी नशिबाची साथ पण त्या दिवशी तुमच्यासोबत असावी लागते. कारण जोपर्यंत तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही. पहिला चेंडू यावेळेस मात्र झेल बाद होईल फलंदाज, विकेटचं पतन. चला चेतक वाघोली संघ आपण सज्ज राहायचं आहे. चेतक या नावामध्ये वेग आहे, तीस तर्रारपण आहे, तो वेग मात्र सुरुवातीपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय क्या बात आहे, वेगवान संघ आहे असं देखील आमचे साथी समालोचक मित्र सांगतायत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्ष मित्रा जरा लवकर यायचंय, नाराज आहे तो, त्याचा संघ थोडासा बॅकफूटवर राहिल्यामुळं. त्यामुळे मैदानामध्ये यावं की नाही हा प्रश्न आहे, परंतु सामन्याला औपचारिकतेकडे नेण्याकरिता वेगानं खेळणं गरजेचं आहे. लोअर फुल टॉस जाऊन आदळलाय काही अष्टांच्या वरती, प्रश्न जरूर विचारला गेला पंचांना, परंतु पंचांनी यावेळेस मात्र अपील फेटाळलंय. लेग बायची इथं मात्र खूण दर्शवली जाईल. धावपलकावरती एक धाव वाढतीय, धावपलक जाऊन पोहोचते 22 आकड्यावरती. आता मात्र एकंदरीत जर पाहिलात तर 56 धावांची आवश्यकता. ओ आडव्या बॅटनं क्रॉस बॅट स्ट्रोक, आते आते बहुत देर कर दी मेरी दोस्त, उशिरा ना का होईना, देर से आए लेकिन दुरुस्त आए. षटकार जलवा ऐसा दिखा देंगे हम. ओ यावेस आणखीन एक मोठा फटका, जाता जाता आपल्या नावाची खुणी तो मात्र दर्शवून जातोय फलंदाज ऋषभ. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले. क्रॉस बॅडेड स्ट्रोक यावेळेस मात्र पाहायला मिळाला, खूप चांगल्या पद्धतीनं गुटक्याचा वापर पाहायला मिळाला. षटकारांची हॅट्रिक झाली तर 500 रुपये असणार आहेत. षटकारांची हॅट्रिक करण्याचा प्रयत्न, परंतु मैदानाच्या आतमध्ये राहिलाय चेंडू. तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक इथं मात्र मिस झालंय फलंदाज ऋषभच. उशिरानं आला, परंतु इथं छाप सोडण्याचा प्रयत्न जरूर होतोय त्याच्याकडून. शेवटचा अखेरचा एक चेंडू शिल्लक आहे सामन्यामध्ये, केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे. कारण तब्बल अजूनही 41 धावांची गरज आहे. ओ हो हो हो, क्या बात आहे, पुनश्च एकदा गुडघा टेकून फटका, सीमापार सौकार. जाता जाता का होईना, परंतु मानपे संघानं आपल्या नावाची इथं मात्र कर्तब दाखवण्याचा प्रयत्न केला. हार्डलक बॅडलक टीम मानपे, गावधनी संघ वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. उद्या येताना आपल्याला पुनश्च एकदा याच
ड्रेसिंग मध्ये यायचं आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग देखील कंपल्सरी आहे. आणि आता तुम्हाला पॅनलाइज केलं जाणार आहे. तर एकंदरीत पाहिलं तर